तर इकडे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये आज शिवसंकल्प मेळावा होतोय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. मुंबईनंतर ठाकरेंकडून पुण्यातील विधानसभेच्या जागांवर आता लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. योगेश, आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे येत आहेत, कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन असेल? वृषाली, ठाकरे गटाचा आज शिवसंकल्प मेळावा पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात पार पडतोय आणि या मेळाव्याची तयारी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जे पदाधिकारी आहेत पुणे शहर आणि जिल्ह्यातील, यांचा हा मेळावा असणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो या संपूर्ण मंचावरती जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत ते तयारीचा आढावा घेताना दिसत आहेत. अनिल शिरोडकर, सचिन आहिर, त्यासोबतच पुणे शहरातले शहराध्यक्ष सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण तयारीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे मंचासमोर या संपूर्ण प्रमुख नेत्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांची सुद्धा आसन व्यवस्था या मंचासमोर करण्यात आलेली आहे, कारण मंचावर कुणीही नेता बसणार नाही. एक खुर्ची आणि त्यावरती उद्धव ठाकरे यांचं नाव हे लावण्यात आलेलं आहे, त्याच्यावरती उद्धव ठाकरे हे बसणार आहेत. त्यासोबतच बाजूला जी काही आसन व्यवस्था आहे ती अर्थातच त्यांच्या शेजारीच संजय राऊत यांचीही आसन व्यवस्था असणार आहे. विनायक राऊत ही आसन व्यवस्था, मिलिंद नार्वेकर, सचिन आहिर, अंबादास दानवे, शशिकांत सुतार अशी ही आसन व्यवस्था ही मंचाच्या समोर असणार आहे आणि ठाकरे कुटुंबीयसुद्धा मंचाच्या समोर बसून हा संपूर्ण मेळावा पाहणार आहेत. आणि आज या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे, कारण 2 दिवसांपूर्वी जो मुंबईत मेळावा पार पडला त्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीसांवरती उद्धव ठाकरेंनी जोरदार अशी टीका केली होती. आज नेमकं काय बोलणार, त्यासोबतच विधानसभा निवडणुकीचं नेमकं काय गणित असणार, ते पदाधिकाऱ्यांना काय सांगणार हे सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आजच्या मेळाव्याला असणार आहेत. आणि आपण पाहू शकतो भव्य असा हा सभागृह आहे आणि साधारणतः 3000 जास्त एकूण लोक बसू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून.